मोर्शी वरुड़ निर्वाचन क्षेत्र के विधायक देवेंद्र भुयार पर अमरावती जिला व सत्र अदालत ने शनिवार को अलग अलग तीन प्रकरणों में निर्दोष बरी करने का फैसला सुनाया है। एमएलए भुयार के खिलाफ कोर्ट में बार गांव में दूध टैंकर जलाने, बैंक मैनेजर से मारपीट तथा लोनी के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र को ताला ठोक कर सरकारी कर्मियों को बंदी बनाने जैसे तीन प्रकरण चल रहे थे। इन तीनों प्रकरण में अदालत ने उन्हें निर्दोष करार देकर भुयार को राहत दे दी है। मुळात 2016 मध्ये आम्ही एक बँकेचं प्रकरण मोठं झालं, त्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत नव्हतं। त्या आंदोलनामध्ये साधारणतः गोपाळराव नांदूरकर आणि मी बँकेच्या मॅनेजरने आम्हाला दोघांनाही अटकवलं होतं। त्याच्यात दुसरं सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे बेनोड्याचं, ते प्राथमिक आरोग्य केंद्राचं मंजुरात लवकर मिळावी आणि काम लवकर चालू व्हावं यासाठी आम्ही मोठं आंदोलन आमच्या सर्व सहकाऱ्यासहित आम्ही केलं। तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला आरोपी केल्या गेलं, 353 दाखल करण्यात आली। आणि त्यानंतर दुधाच्या भाववाढीसाठी जे महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात होतं, त्या आंदोलनामध्ये सुद्धा 353 आणि बरेचसे गुन्हे राजकीय हेतुपुरस्पर आमच्यावर दाखल केले गेले। आणि हे कुठेतरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर भांडताना, कष्टकऱ्याच्या प्रश्नावर भांडताना या पद्धतीचं जुलमी पद्धतीनं आमच्यावर गुन्हे दाखल करणे, कारवाया करणे हे संयुक्तिक नाही। आणि मग हे सगळे प्रकरण आमचं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पोहोचलं आणि 2016, 2018 आणि 2019 सलग तेव्हापासूनचे प्रकरण चालू आहे। आणि हे सगळे प्रकरण आदरणीय परवेज खान आमचे वकील साहेब जे आहे त्यांनी अतिशय नियोजनबद्ध हे प्रकरण हँडल केले। आणि आज साधारणतः आमचे 35 पूर्ण आम्ही त्यामध्ये आरोपी आहोत, तीन प्रकरणं वेगवेगळे आरोपी आम्ही आहोत। त्या सगळ्या लोकांना आज रिलॅक्सेशन माननीय सत्र न्यायालयाने, जिल्हा सत्र न्यायालयाने आम्हाला दिलेले आहे।